मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्याभरात काय घडलंय खास याचा आढावा आपण घेणार आहोत वीकली टॉप 10 मध्ये. अभिनेता सुबोध भावेनं कोल्हापूर सांगली मधली पूरमय परिस्थितीमुळे अष्टूंची झाली फुले या नाटकाचे हाऊसफुल शो रद्द केलेत आणि कोल्हापूरवासियांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. गायक संगीतकार अवधूत गुप्तेनं कोल्हापुरातील माझ्या पूरग्रस्त बांधवांना परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देऊ आणि लवकरात लवकर माझं कोल्हापूर पूर्ववत हो हीच आई अंबाचरणी प्रार्थना असं म्हणत अवधूतनं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साकडं घातलंय. मिशन मंगलच्या मराठी डबिंगला मनसेनं तीव्र विरोध केल्यानंतर अखेर अक्षय कुमारनं माघार घेतली आहे. आता हा सिनेमा मराठीत डब होणार नाही. परेश रावल निर्माते म्हणून मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहेत. त्यांच्या महारथी या नाटकात अभिनेता सचित पाटील आणि अर्चना निपाणकर मुख्य भूमिकेत झळकतील. व्हीआयपी गाढव या सिनेमात भाऊ कदम रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. अभिनेता सुबोध भावेच्या अश्रूंची झाली फुले या नाटकादरम्यान सोलापूरमध्ये एक नाट्यरसिक दरवाजापाशी थांबून प्रत्येक प्रेक्षकाला फोन सायलेंटवर ठेवण्याची किंवा तो बंद ठेवण्याची विनंती करत होता. सुबोधने या नाट्यरसिकाचे कौतुक करत आभार मानलेत. राखी सावंतनं नुकतंच अमेरिकेतील NRI व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. तिच्या पतीला मीडियापासून दूर राहायला आवडतं, त्यामुळं तिने तिच्या लग्नाबाबत गोपनीयता बाळगल्याची माहिती दिली आहे. नुकताच जेनेलियाचा वाढदिवस झाला. या निमित्तानं बायको जेनेलियासाठी रितेशनं या जन्मी तू केलेल्या सर्व पुण्यांसाठी देव तुला पुढच्या जन्मीही माझ्यासारखा पती देव अशी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून मॉरिशसला सुट्टी एन्जॉय करते. तिचा मॉरिशस मधला सेगा डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर या होत्या मराठी मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या 10 बातम्या वीकली टॉप 10 मध्ये. पण अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी.